सर्वच विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये परत एक वेळ हार्दिक स्वागत. इयत्ता 6वीच्या गणित विषयातील घटक बँक व सरळ व्याज या प्रकरणामधील उपघटक शाब्दिक उदाहरणे यामध्ये आपण बँकेतील व्यवहार त्याचबरोबर सरळ व्याज कसं घेतलं जातं किंवा कसं आकारलं जातं याबद्दल माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपल्यासमोर एक फळ्यावरती छोटंसं चित्र आपल्याला दिसतं, त्यामध्ये चित्र आहे, यामध्ये जे पैशाची थैली आहे याच्यावरती कोणतं चिन्ह आहे तर रुपयाचं चिन्ह आहे. यामध्ये विद्यार्थी, शेतकरी, महिला बचत गट, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी यांचा बँकेशी असलेला व्यवहार कशा प्रकारे चालतो याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर या सर्वांचा व्यवहार कसा चालतो तर यामध्ये जे काही बँकेकडून पैसे घेतले जातात त्याला आपण कर्जही म्हणतो, किंवा बँकेत या सर्वांच्यापैकी कोणीही पैसे ठेवले तर त्याला मुद्दल असं म्हणतो. मग म्हणजेच मुद्दल आणि ज्या कालावधीसाठी ती रक्कम वापरलेली असते किंवा ठेवलेली असते त्याला आपण कालावधी क म्हणजेच कालावधी असं म्हणतो, आणि कोणत्या दराने ठेवलेला असतो म्हणजे त्या मुद्दलावरती आकारला जाणारा जो व्याज दर आहे त्याला आपण दर असं म्हणतो, किंवा दर साल, दर शेकडा असाही उल्लेख केलेला आहे. याच्यावरून आपल्याला सूत्र जे मिळतं ते म्हणजे सरळ व्याज बरोबर म द क भागिले 100. म्हणजेच काय, आपण वापरलेली जे काही कर्ज आहे किंवा ठेवलेली जी मुद्दल आहे त्याच्यावरती व्याजदर कसा आकारला जातो तर म म्हणजेच मुद्दल गुणिले दर म्हणजेच दर साल, दर शेकडा, क म्हणजेच कालावधी भागिले 100 यावरून आपल्याला आलेलं आहे हे आपल्याला पाहावयास मिळतं. यावर काही जी शाब्दिक उदाहरणं आहेत ती आपण पाहूया. द सा द से द सा द शे म्हणजे दर साल, दर शेकडा, 10 दराने 6000 रुपयाचे 6000 रुपयाचे एका वर्षाचे व्याज किती होईल, एका वर्षाचे व्याज किती होईल, असं हे शाब्दिक उदाहरण आहे. यामध्ये आपल्याला व्याज, सरळ व्याज किती होईल हे आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये उत्तर कशाप्रकारे काढायचं बघा. अगोदर आपल्याला दिलेली माहिती काय काय आहे हे आपण पाहूया. यामध्ये मुद्दल बरोबर किती आहे तर 6000 रुपये. द सा द शे म्हणजेच दर किती दिलेला आहे तर 10 रुपये, आणि कालावधी दिलेला आहे किती, कालावधी आहे 1 वर्ष, 1 वर्ष दिलेलं आहे. यावरून हे उदाहरण सोडवायचं आपण. त्याच्यासाठी आपण प्रथम सरळ व्याजाचे सूत्र लिहूया.
सरळ व्याज बरोबर काय सांगितलं सूत्र म द क भागिले 100 बरोबर काय करायचं बघा तर म म्हणजेच मुद्दल किती दिलेला आहे 6000 गुणिले द म्हणजेच दर किती दिलेला आहे 10 गुणिले कालावधी 1 वर्ष भागिले 100 बरोबर आपल्याला या ठिकाणी हे गणित सोडवायचं आहे याच्यातील 2 शून्य गेल्या 100 मधील 6000 मधील 2 शून्य गेल्या उरले 60 गुणिले 10 म्हणजेच या ठिकाणी या 2 शून्य लिहिल्या 6 × 1 = 6 600 रुपये झाले व्याज म्हणून या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे शब्दामध्ये आणखीन एका वर्षाचे 600 रुपये व्याज होईल बघा आणखीन एक वेळ दर साल दर शेकडा 10 दराने 6000 रुपयाचे 1 वर्षाचे व्याज किती होईल तर आपल्याला दिलेली माहिती जी काही आहे ती अगोदर पाहायची आहे मुद्दल आहे 6000 दर साल दर शेकडा म्हणजेच दर दिलेला आहे 10 रुपये कालावधी आहे 1 वर्ष म्हणून सरळ व्याज बरोबर म द क भागिले 100 बरोबर 6000 × 10 × 1 / 100 म्हणजेच या ठिकाणी 2 शून्य गेल या 2 शून्य 100 मधील आणि 6000 मधील 2 शून्य उरले 60 × 10 × 60 गुणाकार आलेला आहे 6600 रुपये म्हणजेच 1 वर्षाचे व्याज होईल 600 रुपये पुढचं उदाहरण पाहूया या ठिकाणी दुसरं उदाहरण पहा महेशने 8650 रुपये दर साल दर शेकडा 6 रुपये दराने 1 वर्षासाठी बँकेत ठेवले तर 1 वर्षानंतर महेशला किती रुपये परत मिळतील असं हे शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे तर यामध्ये दिलेली माहिती अगोदर आपण लिहाय बघायचे तर यामध्ये महेशने ठेवलेले मुद्दल किती आहे मुद्दल आहे 8650 रुपये दर आहे 6 रुपये आणि कालावधी आहे 1 वर्ष यावरून सरळ व्याजाचे जे सूत्र आहे ते आपण लिहूया बघा सरळ व्याज बरोबर म द क भागिले 100 बरोबर बघा या ठिकाणी मुद्दल किती दिलेला आहे 8650 रुपये दर आहे 6 कालावधी आहे 1 वर्ष या ठिकाणी हे उदाहरण सोडवायचं आहे तर या ठिकाणी बघा या शून्याला हा शून्य गेला या ठिकाणी 865 / 10 तर 5 भाग जातो या ठिकाणी 5 × 2 = 10 5 × 1 = 5 उरले 3 झाले 36 5 × 7 = 35 उरला 1 × 5 = 15 आता 173 × 6 आणि खाली छेदामध्ये आहेत 2 × 2 = 2 × 3 = 6 म्हणजेच उरलेलं आहे 173 × 3 बरोबर यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे तर 3 × 3 = 9 3 × 7 = 21 अच्छा आले 2 × 3 = 3 × 2 = 5 519 रुपये इतकं व्याज मिळेल 1 वर्षाचे आणखीन आपल्याला
त्याचे त्याला एकूण मिळणारी रक्कम बघायची आहे। म्हणून महेशला मिळणारी रक्कम बरोबर त्याचं जे काही मुद्दल आहे ते बघा 8,650 अधिक 519 रुपये याची बेरीज केली तर 9,169 रुपये त्याला परत मिळतील। बघा म्हणून हे उदाहरण आणखीन एक वेळ पहा। महेशने 8,650 रुपये दरसाल दर शेकडा 6 दराने 1 वर्षासाठी ठेवले तर त्याला मिळणारी रक्कम किती मिळेल तर मुद्दल आहे 8,650 रुपये दर आहे 6 कालावधी आहे 1 वर्ष सूत्र लिहिलेलं आहे आपण m/d/100 या ठिकाणी 8,650 × 6 × 1/100 यामधील शून्याला शून्य गेलं 10 राहिले 10 आपण 865 भागल्यानंतर 173 आणि परत उरलेल्या 2 6 भागलं 2 × 6 173 × 3 बरोबर यांचा गुणाकार आलेला आहे 519। म्हणून महेशला मिळणारी रक्कम अगोदरचं मुद्दल आणि मिळालेलं व्याज यांची बेरीज केली 9,169 रुपये महेशला परत मिळतील। पुढचं उदाहरण आपण पाहूया। उदाहरण पहा। अहमद चाचांनी बँकेकडून 25,000 रुपये कर्ज घेतले। व्याजाचा दर साल 12% दराने 1 वर्षानंतर अहमद चाचांना एकूण किती रुपये परत करावे लागतील याबद्दल हे उदाहरण आहे। या ठिकाणी दिलेली कर्ज किती आहे बघा, कर्ज म्हणजेच मुद्दल किती घेतलेलं आहे तर 25,000 रुपये दर आहे 12 रुपये आणि कालावधी आहे तो 1 वर्ष आहे 1 वर्ष। म्हणून सूत्र होईल सरळ व्याज बरोबर m/d/100 बरोबर या ठिकाणी बघा 25,000 रुपये 25,000 × 12 × 1/100 बरोबर 100 × 2 उरले 250 × 12 12×12 या ठिकाणी बघा 250 × 12 12 00 12×60 6 12×2 = 24 आणि 6 = 30 जवळजवळ 3,000 रुपये हे व्याज येईल आणि 1 वर्षानंतर त्यांना अहमद चाचांना बघा किती रक्कम द्यावी लागेल तर 25,000 रुपये 25,000 अधिक आलेले व्याज 3,000 बरोबर 28,000 रुपये परत करावे लागतील। बघा एक वेळ आणखीन। मुद्दल दिलेलं आहे 25,000 दर आहे 12 कालावधी 1 वर्ष सूत्र लिहिलं आपण m/d/100 25,000 × 12 × 1/100 100 × 2 = 25,000 × 2 गेल्या 250 × 12 12 00 12×60 शून्य दिले 46 6 12×2 = 24 आणि 7 = 30 म्हणजेच 3,000 रुपये व्याज झालं अहमद चाचांना 1 वर्षानंतर 25,000 रुपये मुद्दल अधिक आलेलं व्याज यांची बेरीज 28,000 रुपये
हे बँकेस द्यावे लागतील. पुढचं उदाहरण पाहूया. शेततळे तयार करण्यासाठी किसन रावांनी बँकेकडून 35,250 रुपये दरा 35,250 रुपये दर साल दर शेकडा 6 रुपये दराने 1 वर्षासाठी घेतले तर त्यांना वर्षाखेरीस बँकेस व्याज किती रुपये द्यावे लागतील. तर या ठिकाणी मुद्दल आहे 35,250 रुपये, दर आहे 6, कालावधी 1 वर्ष आहे. या ठिकाणी सूत्र लिहायचं आहे, सरळ व्याज बरोबर MDK/100 बरोबर मुद्दल आहे 35,250 रुपये, दर आहे 6, कालावधी आहे 1 वर्ष/100. या ठिकाणी शून्याला शून्य गेला. या ठिकाणी परत राहिलेल्या संख्येला 3,525 10 भाग जात नाही जातो आहे घालवायचा आहे. या ठिकाणी दोन्ही संख्येला 5 भाग जातो आहे. 5 × 2 = 10, 5×7 = 35, 2 भाग जात नाही म्हणून 0 लिहिला. 5×5 = 25, 2×2 = 6, म्हणजेच 705 × 3 बरोबर 3×5 = 15, 4×1 3×0 = 1, 1×3 = 21, म्हणजेच या ठिकाणी 2,115 रुपये हे व्याज आलेलं आहे. म्हणून किसनरावांना 2,115 रुपये व्याज द्यावे लागेल. बघा, या पद्धतीने हे उत्तर लिहायचं आहे. परत एक वेळ पाहूया. मुद्दल आहे 35,250 रुपये, दर आहे 6, कालावधी 1 वर्ष आहे. सरळ व्याज बरोबर MDK/100 35,250 × 6 × 1/100. 100 × 1 = 0, 35,250 × 1 = 0 गेला. 10 × 5 = 5, 2×10, 5×7 = 35 जात नाही 2 म्हणून 0 दिला. म्हणजे 5×5 = 25, 705. नंतर या ठिकाणी 2 राहिलेले आहेत, 2×2 = 6, 705 × 3 या ठिकाणी गुणाकार केलेला आहे. 3×5 = 15, 7×1 3×0 = 1, 1×3 = 21, 2,115 रुपये किसनरावांना बँकेस व्याज म्हणून परत द्यावे लागतील. अशा पद्धतीनं तुम्ही सर्वांनी ही उदाहरणं आपल्या वहीमध्ये सोडवायची आहेत आणि विषय अध्यापकांना दाखवायचं आहे. आणि याच पद्धतीचा स्वाध्याय पुस्तकामध्ये सराव संच 35 दिलेला आहे. आपण सर्वांनी तो सोडवायचा आहे आणि आपल्या विषय अध्यापकांना दाखवायचा आहे. धन्यवाद.